नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमीला शुद्धालेली असते, आकाश तिला उठून बसवतो आणि त्यानंतर तिला म्हणतो की सावकाश, तुला आता बरं वाटतंय ना? त्यावेळेला भूमी म्हणते की हो बरं वाटतंय, आकाश तू ठीक आहेस ना? तेव्हा तो म्हणतो की हो हो मी अगदी ठीक आहे आणि हे घे पाणी घे. हे बघ, मी आपल्या घरच्यांनाही कळवलेलं आहे की आपण सुखरूप आहोत म्हणून, नाहीतर उगीचच आजी काळजी करत बसेल ना, म्हणून मी सगळ्यांना कळवलेलं आहे. हे ऐकल्यावर भूमीला आता बरं वाटतं. नंतर मग आता आकाश म्हणतो की भूमी काय झालं, तू अशी का बघतेस? तेव्हा आकाश म्हणतो की काहीच काळजी करू नकोस, मी व्यवस्थित आहे, अजिबात घाबरू नकोस. भूमी म्हणते की काय झालं होतं नेमकं सगळं, आणि आपल्याला कोणी वाचवलं? आपण त्या आगीत अडकलो होतो आकाश, मग आपल्याला कोणी वाचवलं? असं सगळं ती विचारते. त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो की हो, ज्या व्यक्तीने आपल्याला वाचवलं ना, आपल्याला जीवनदान दिलं, ती व्यक्ती आपल्याबरोबरच आहे. रघु काका आतमध्ये या, असा आकाश आवाज देतो. त्याच वेळेला आता काका आतमध्ये येतात आणि भूमीला बघून ते खूपच खुश होतात. ते म्हणतात की मालकीनबाई नमस्कार. तेव्हा ती म्हणते की थँक्यू, तुमच्यामुळे माझा जीव वाचला. तेव्हा आता मालकीनबाई अशी हाक मारल्यामुळे भूमी त्यांच्याकडे बघतच राहते. तरी ते रागिनी वेडीपिशी झालेली असते. ती म्हणत असते की हे सगळं काय चालू आहे आणि हा काय प्रकार चालला आहे, हे भूमी आणि आकाश यांचं नशीब इतकं कसं बलवत्तर आहे, यांना कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरीही ते प्रत्येक वेळेला तारून उरतात. देव यांच्या बाजूने कोणता अमरपट्टा देऊने काय माहिती, प्रत्येक वेळेला मारलं, अडकवण्याचा प्रयत्न केला, जाळलं तरीही यांचं काहीच होत नाही, कसं काय? त्यावेळेला आता अभिजित म्हणतो की आई अगं शांत हो, मला कळतं आहे तुला राग होतोय ते. ती म्हणते की मग माझा संताप झाला आहे, काय करू ना मला काहीच कळत नाही. त्यावेळेला आता पौर्णिमा म्हणते की आई त्यांचं असं आहे ना, त्या दोघांचं जे प्रेम आहे ना ते एकमेकांवरचं या सगळ्यातून त्यांना बाहेर काढतं. तेव्हा मग रागिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते की जीरा गोळी गप्प बस. त्यावेळेला अभिजित म्हणतो की नाही आई, मला आता यावेळेला पौर्णिमा जे बोलते ना ते अगदी योग्य वाटत आहे, जे काही बोलले ते अगदी खरं आहे. काय ना, आकाश आणि भूमी यांचं दैव बलवत्तर आहे आणि त्यांचं प्रेम आणि केमिस्ट्री आहे ना, तीच त्यांना या सगळ्यातून बाहेर काढती आणि म्हणूनच आपण त्यावर काहीच करू शकत नाही. कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला यश मिळत नाही, कारण तेच आहे. मग आता रागिणी म्हणते की काय, मग करायचं काय, हातावर हात धरून गप्प बसत राहायचं का? तेव्हा मग तो म्हणतो की नाही आई, आपण आता गप्प बसायचं नाही, आपण काहीतरी करायचं हे नक्की, पण एक गोष्ट की त्यांच्यातली ही केमिस्ट्री मोडली पाहिजे. त्याच वेळेला अभिजितला ती म्हणते की हो बरोबर आहे तुमचं, आणि कसं आहे ना आई, मी म्हणते की आता आपण जरा शांत बसलं पाहिजे आणि त्यानंतर काय करायचं ते बघूया, ते आल्यावर बघूया. तेव्हा रागिनी म्हणते की बस कर, जरा जास्त काही नवऱ्याने बाजू घेतली, एखादी गोष्टी बरोबर निघाली तर नुसती सुरू सुरू करायला नको आहे माझ्यासमोर, मी बघते काय करायचं ते. त्यानंतर मग आता अभिजितने सल्ला दिल्यावर रागिनी शांत बसते. तर आकाशला भूमी म्हणते की हे आहेत का, आणि तुम्ही मला मालकीनबाई कशाला हाक मारताय? तेव्हा मग आता भूमी म्हणते की आकाश आपल्याला हे ओळखतात का? तेव्हा आकाश म्हणतो की हो, ॲक्च्युली काय ना, आम्ही लहान होतो तेव्हा रघु काका आमच्याकडे कामाला होते आणि ते आमच्या घरचेच मेंबर आहेत आणि मला ते आकाशबाबा म्हणून हाक मारतात. तेव्हा मग रघु काका म्हणतात की अगं अहो मालकीनबाई, ते आमचे आकाशबाबा, मग तुम्ही त्यांची बायको, आमच्या मालकीनबाईच झालात ना, म्हणून मी तुम्हाला मालकीनबाई अशी हाक मारली, बस बाकी काही नाही, आणि तुम्ही मालकीनबाईच आहात आमच्या. तेव्हा ते म्हणते की खरंच पण तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही माझा जीव वाचवलात. तेव्हा आता ते म्हणतात की अहो मालकीनबाई, उपकाराची भाषा करू नका, माझं कामच आहे ते तुमचा जीव वाचवणं. तुमच्याबरोबर लहानपणापासून राहत आलो आहे मी, जेव्हा आकाशबाबा लहान होते तेव्हापासून मी त्यांच्यासोबतच आहे आणि त्यांची काळजी घेणे माझं कर्तव्यच आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते की पण तुम्ही आत्ता मला मालकीनबाई अशी हाक मारताय ना, मला असं वाटत आहे की तुम्ही माझ्या कोणी अनोळखी नाही आहेत, ही हाक मला खूप जुनी वाटते. तेव्हा मग आता लगेच रघुकाका विचार करतात की वाटणारच ना, मालकीनबाई तुमच्यासारख्या स्वभावाची व्यक्ती कोणाला कसं विसरू शकते, तुमची स्मृती गेली आहे म्हणून, नाहीतर तुम्हाला सगळं आठवलं असतं. त्यावेळेला आता भूमी म्हणते की पण आकाश, ते सगळं जाऊ देत, मला एक गोष्ट सांग की तिथे आग कशी लागली, जर ती आग योगायोगाने लागली असती ना तर मग चारी बाजूने कशी काय लागली ती आग, कोणीतरी पेटवल्यासारखी आग लागली गेली. तेव्हा आकाश म्हणतो की हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि या सगळ्याचा शोध आपण घ्यायलाच हवा, हे सगळं ज्या व्यक्तीने घडवून आणलं ना त्या व्यक्तीचा शोध घ्यायलाच हवा. भूमी म्हणते की आकाश मला असं वाटतं आहे की आपण जेव्हा निघालो ना घरातून, त्यावेळेला ती पाठलाग करणारी व्यक्ती आणि आपल्याबरोबर विलामध्ये राहणारी व्यक्ती, आणि त्या दिवशी जेव्हा आपण स्विमिंग पूलमध्ये गेलो तेव्हा पण ती व्यक्ती आपल्यावर नजर ठेवून होती असं वाटलं, आणि आपण जेव्हा वरती जात होतो तेव्हा पण ती व्यक्ती ही समोरच होती, म्हणजे
ती व्यक्ती म्हणतोयस ना तशी, तू म्हणालास तशी ती व्यक्ती सेम असावी. बहुतेक ते आपल्यावर नजर ठेवून असणार आणि आपल्यास काहीतरी विचारत असणार म्हणून हे सगळं घडलं. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी, तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. मला कळतं आहे तुला काय म्हणायचे आहे ते, पण तू अजिबात काळजी करू नकोस. आपण इथे जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवू, बघूया काय घडतं ते. हे सगळं आपल्याला बघितलं पाहिजे, त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. आपण या सगळ्याचा तपास नक्कीच घ्यायचा आहे. नक्की कोण हे सगळं आपल्या जीवावर येऊन करतं आहे हे सगळं आपल्याला शोधलंच पाहिजे आणि आपण हे सगळं शोधूया, असं तो तिला आश्वासन देतो. नंतर आता भूमी पण त्याचं सगळं ऐकून घेते. तर आता इथे दुसऱ्या दिवशी भूमी आणि आकाश हे घरी आलेले असतात आणि मानसी त्यांचं अगदी औक्षण आणि ओवाळणी करून स्वागत करते आणि त्यांना असं एकत्र पाहून ती दोघांना म्हणते की खरंच खूप सुंदर दिसत आहे तुम्ही दोघं. तेव्हा हे सगळं पाहत असताना रागिनी आणि पौर्णिमा यांचं तर तोंड अगदी पडलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते की आकाश भाऊजी चला. तेव्हा आकाश म्हणतो की अगं बस बस झालं, किती ओवाळणी करणार आहेस तू आमची. तेव्हा ती म्हणते की भरपूर करणार आहे ओवाळणी आणि तुम्ही दोघं असे एकत्र आलात ते पाहून खरंच खूप बरं वाटतं आहे आम्हाला आता आणि या आतमध्ये आता, असं म्हणून ती त्या दोघांनाही आतमध्ये घ्यायला जाते. तितक्यातच आता मानसी ही पूजेचं ताट जाऊन देवाजवळ ठेवते आणि आकाश भूमी आजीजवळ येतात. आजी म्हणते की खरंच पोरांनो आलात तुम्ही, तुम्हाला पाहिल्यावर माझ्या जीवात जीव आला. बघा खरंच किती काय वाईट वाईट बातम्या आल्या होत्या, पण नाही मला माहीत आहे माझी मुलं ही यांना काहीच होणार नाही, ती अगदी व्यवस्थितच असतील. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आजी आता काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित आहे. नंतर मग आता आजी म्हणते की आकाश भूमी तुम्ही दोघं असे गेलात आणि खरंच जीवाला खूप घोर लागला होता, पण देवानेच नेमकं तुम्हाला वाचवलं. आपली देवी योगेश्वरी ही सदैव आपल्या पाठीशी आहे हे नक्की, आणि म्हणूनच आपल्या देवी योगेश्वरीने तुम्हा दोघांनाही वाचवलं आणि या सगळ्यातून बाहेर काढलं. तेव्हा आता आकाश म्हणतो की हे बघ आजी, मला माहिती आहे आपला देवी योगेश्वरीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहीत होतं की तू आणि रागिनी आहेत त्या आमच्याबद्दल चांगलाच विचार करणार आणि म्हणूनच हे सगळं घडलं. तेव्हा रागिनी म्हणते की पोरांनो तुम्ही समोर आलात ना माझ्या जीवात जीव आला, नाहीतर खूप मोठा त्रास होत होता रे, तुम्हाला काय झालं असेल, यांनी जीव व्याकुळ झाला होता. तेव्हा आता आजच्या आत्याच्या ते पाया पडतात. तेव्हा रागिनी म्हणते की अरे माझ्या कशाला पाया पडताय, त्याच्या पडलात ना पाया, तिच्या पाया पडलात तर माझा तोच आशीर्वाद आहे. आणि नंतर मग आकाश म्हणतो की अजिबात काळजी करू नको, हे बघ आम्ही दोघी सुखरूप तुझ्यासमोर आहोत. आणि मग आता ती म्हणते की खरंच तुमच्या दोघांचा जीव वाचवला ना तो देवी योगेश्वरीनेच वाचवलेला आहे. त्याच वेळेला आता तो म्हणतो की हो देवी योगेश्वरीचं तर आशीर्वाद आमच्या मागे सदैव आहेतच, पण एक अशी व्यक्ती आहे जी देवाचं रूप घेऊन आमच्यासमोर आली आणि तिने आमचा जीव वाचवला. तेव्हा ती तो म्हणतो की आतमध्ये ये ना. तेव्हा रघु काका आतमध्ये येतात. आता रघु काकाला पाहिल्यावर आजीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते की रघु तू. आता आकाश जातो आणि म्हणतो की ये रघु काका, आणि रघु आतमध्ये येतो. रघुला समोर पाहिल्यावर रागिनीला धक्काच बसतो. ती म्हणते की हा रघु इथे कसं काय कडमडला. त्याच वेळेला रघुबद्दलच्या फ्लॅशबॅकमधल्या आठवणी तिला आठवतात आणि त्यानंतर रघु काका हा घाबरलेला असायचा आणि रागिनी त्याला सतत धमक्या द्यायची. राधा माहीत आहे ना तिचं काय करू शकते हे माहीत आहे ना, असं म्हणून तो सततची त्याला दम देत राहायची. रागिनी म्हणते की ह्याला तर सगळं माझं सत्य माहिती आहे, मी काय काय केलं हे सगळं ह्याला माहिती आहे, याने हे सगळं भूमीला तर सांगितलं नसेल ना, आणि हा इथे आला आहे तरी कशाला, असं विचारती करू लागते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की रघु काका ये आतमध्ये, ये सगळ्यांना भेटून घे. नंतर मग आता रघु काका हा आतमध्ये येतो. तेव्हा आजीला नमस्कार करतो. तेव्हा आजी म्हणते की आयुष्यमान भव, खूप मोठा हो, पण मला सांग तू अचानक कसं काय मिळालं त्यांना, या मुलांना माझ्या. तेव्हा तू कुठे होतास इतके वर्ष, असं ती विचारते. आणि नंतर रघु काका म्हणतात की आजी मी गावाला गेलो होतो आणि जरा आजारी पडलो म्हणून मला तिथेच राहावं लागलं काही वर्ष, पण त्या दिवशी मी जिथे कामाला होतो तिथे मला आकाशबाबा आणि मालकीनबाई दिसल्या आणि मग मी त्यांना ओळखलं आणि जेव्हा आग लागली त्यांना मी वाचवलं. तेव्हा आजी म्हणते की अगदी देवासारखा धावून गेलास रे रघु त्यावेळेला, अगदी देवासारखा गेलास, नाही तर माझ्या पोरांचं काहीही बरं वाईट झालं असतं. तेव्हा आता रागिनी म्हणायला लागते की झालं म्हणजे या रघुने यांना वाचवलं आहे तर. तेव्हाच मी म्हणते की एवढ्या आगीमधनं ही दोघं बाहेर कशी निघाली. तर नंतर आजी म्हणते की रघु तुझे खूप उपकार आहेत रे आमचे, खरंच काही सांगू आणि काय नको असं होतं मला. प्रत्येक वेळेला लहानपणापासून, आकाश लहान होता तेव्हापासून तुझी खूप मोठी संगत आहे आणि तू देवासारखा आहेस रे. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा आजी काय आहे ना, कोणीही कितीही प्रयत्न केला
कोणालाही किती मारण्याचा, पण दैव बलवत्तर आणि देवी योगेश्वरीची साथ असेल तर कोणी कोणाचं काहीही बिघडू शकत नाही. अगदी कोणी कोणासाठी किती मोठं जाळं विणलेलं असेल तरीही कोणालाही देवी योगेश्वरी काहीही होऊ देणार नाही, असं मुद्दामच तो रागिणीकडे बघून टोमना मारत असतो. आजी म्हणते की हे तर बाबा तू अगदी बरोबर बोललास, देवीचे आशीर्वाद होत असल्याशिवाय हे सगळं काही होणं शक्य नाही. तेव्हा आता अभिजित हा रागाने रघुकडे बघत असतो आणि रागिणीला तर रघुचा आता खूपच राग येत असतो. आता आकाश म्हणतो की आजी तू काळजी करू नकोस, आम्ही जवळच्याच एका पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केलेली आहे आणि तिकडचे लोक म्हणाले आहेत की आम्ही तपास करतो म्हणून त्या विलाला आणि त्या टेंटला आग कशी लागली हे सगळं ते बघून घेणार आहेत. तेव्हा भूमी म्हणते की हो, हे सगळं घडत असताना मलाही कळालं नाही नेमकं काय घडलं, पण ना एक व्यक्ती होती जी आम्हाला संशयास्पद वाटली आणि ती व्यक्ती ही आमच्या पाठलाग करत होती असं आम्हाला वाटत होतं, म्हणूनच आम्ही आता कंप्लेंट नोंदवली आहे, बघूया काय करायचं. त्याच वेळेला रागिणी घाबरते आणि तिला गोलपची आठवण येते. मानसी म्हणते की पण ताई नेमकं कोण होतं ते, आपल्या ओळखीतलं वगैरे काही होतं का? तेव्हा आकाश म्हणतो की नाही म्हणू, असं ओळखीतलं वगैरे कोणीही नव्हतं. तेव्हा मग आजी म्हणते की चला तुम्ही तुमचं काम केलेत ना, पोलीस कंप्लेंट तर केलीत ना, आता मुलांनो आपण एकत्र आलो आहोत सगळे, सगळं टेन्शन विसरून जाऊया आणि जा तुम्ही दोघेही फ्रेश होऊन या, मग आपण सगळे मिळून एकत्र नाश्ता करूया. त्याच वेळेला आता रघुकाका म्हणतात की आजी निघतो मी आता. तेव्हा आकाश म्हणतो की अरे रघुकाका कुठे चालला, कुठे आहेस तू, अरे थांब ना हे तुझंच तर घर आहे. तेव्हा आता हे सगळं भूमी म्हणते की तुमच्यासाठी एक खोली आकाशने नेहमी राखीव ठेवली आहे, त्याला माहीत आहे तुम्ही कधी ना कधीतरी नक्कीच येणार. मग आता आजी म्हणते की हो रे तुझंच घर आहे तू थांब इथे. नंतर आता रागिणीही गोलपला फोन करून सगळे पुरावे नष्ट करायला सांगते आणि साक्षीदाराला संपव असं म्हणते. अभिजित म्हणतो की अरे काय चाललं ना काहीच कळत नाही आहे, हे आकाशभूमी वाचले तर ह्या रघुमुळे. रागिणी म्हणते की हो ना, म्हणून तर मी सगळे साक्षी पुरावे हे नष्ट करायला सांगितले, कारण पोलिसांची आता कंप्लेंट चालू होणार. तेव्हा मग लगेच अभिजित म्हणतो की हो ना, एका ह्याच्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत आता पुन्हा पोलिसांचा ससेमिरा आपल्यासमोर चालू होणार आहे. तेव्हा आता रागिणी म्हणते की हा रघु याला ना मी उगत जिवंत ठेवलं, त्याच वेळेला त्याला मारलं असतं ना बरं झालं असतं, पण आता हाही आपल्या डोक्यावर येऊन बसला आहे. मला वाटतं हा आकाश आणि भूमीला सगळं सांगू शकतो. तेव्हा मग अजूनपर्यंत का नाही सांगितलं असं विचारल्यावर ती म्हणते की भूमीला तर काही आठवत नाही आणि आकाश त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही म्हणून तर तो काही सांगत नाही, नाहीतर त्याने केव्हाच सांगितलं असतं. पण हा रघु एक ना एक दिवस हे नक्की तोंड उघडणार, त्याच्या आधीच त्याचं तोंड दाबलं पाहिजे आणि त्याची सगळी झाकलीमुठ ही माझ्या हातामध्ये आहे असं म्हणत असते. आकाश हा भूमीला मलम लावून देत असतो आणि भूमी म्हणते की आकाश, तेव्हा तो म्हणतो की प्लीज शांत हो, जरा शांत हो ना. आणि त्याच वेळेला मग आता आकाशला ती म्हणते की आकाश हे काय आहे तू मलम मला लावतोयस, वेदना मला होत आहेत, पण पाणी तुझ्या डोळ्यात का आहे? तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ जसं आहे ना तसं हे माझं आहे, जे जर सगळं दुःख आहे ना ते माझं आहे, तुला त्रास झाला की मला त्रास होतो आणि या जर सगळ्या वेदना या मला घेता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. तेव्हा भूमी म्हणते की आकाश मला ना खरंच माझ्या नसिबाचा कधी कधी हेवा वाटतो की तू हे सगळं किती प्रेम करतोस माझ्यावर आणि माझा काही त्रास झाला मला वाचवलंस तू त्या हागीतून, पण मात्र तुझी पाठ पोळली जात होती त्याचं तुला काही भान नव्हतं, पण तुला मात्र मला वाचवायचं होतं. तेव्हा मात्र भूमीच्या लक्षात येतं आकाशच्या डोळ्यातून खूप पाणी येत आहे, ती आकाशचे डोळे पुसते आणि म्हणते की प्लीज तू रडू नको, तुझ्यासाठी हे अश्रू असतील पण माझ्यासाठी तर खूप अनमोल आहेत, म्हणून तुझे असे अनमोल अश्रू वाया गेलेले मला नाही चालणार हा. तेव्हा पटकन आकाश डोळे पुसतो आणि म्हणतो की हो मी डोळे पुसलेले आहेत. तेव्हा मग आता भूमी म्हणते की पण आकाश हे नेमकं सगळं काय घडतं आहे? तेव्हा आकाश म्हणतो की हो मला कळलं आहे हे सगळं की कोणीतरी मुद्दाम करत आहे, आपलं प्रेम आहे ना सोबत म्हणून आपण बाहेर पडतो, पण एक गोष्ट नक्की की आपण आता पोलिसांना कंप्लेंट केली ना ते लोक तिकडचा सगळे तपास करतीलच, मग आपण बघूया पुढे काय करता येते ते, पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आकाश येतो आजी आणि मनसीला सांगतो की डॉक्टरांनी परमिशन दिलेली आहे. रघुकाका यावर म्हणतात की फक्त अशा काही गोष्टी मालकीनबाईंसमोर आणायच्या की त्यांना पूर्वीचं सगळं आठवलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत, तर हे सगळं पौर्णिमाने ऐकलेलं असतं आणि ती आता पुन्हा चुगली करणार असते. तर जोगतीन आलेली असते आणि देवीची ओटी घेऊन आलेली असते. भूमी त्याची आरती करते आणि नंतर ती देवी योगेश्वरीची जोगतीन ही आकाशला म्हणते की तुझ्या मनात आता तू जे काही धरलेत ना त्या तुझ्या इच्छा ह्या नक्की पूर्ण होणार आहेत. आणि रघुकाका हे भूमीला विचारतात की तुम्ही माझ्या मुलीला नाही ना पाहिलं, थांबा मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याच वेळेला आता ते तिच्या हातात फोन देतात आणि मुलीचा चेहरा दाखवत असतात, तितक्यात आकाशचा जुना फोटो हा तिला दिसतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.